हरिओम, मी दीपक सिंह डोंबाळे, उपासना केंद्र ओडूस। मी बापूंकडं 8 सालापासून आहे। मला एक अनुभव आला की आपल्या इकडं वडील वारल्यानंतर लग्न 1 वर्षाच्या करावं लागतं अशी प्रथा आहे। त्याप्रमाणे वडील वारल्यानंतर 5-6 महिन्यात मी मुलगी बघण्यास सुरुवात केली। जवळजवळ बरीच स्थळं बघितली। स्थळं बघितल्यानंतर जमायचं, कुठं मोडायचं, कुठं निघत नव्हतं। नंतर जवळजवळ एका ठिकाणी आमच्या चुलतीने स्थळ आणलं, त्या ठिकाणी मी गेलो। गोंदावले कचरेवाडी ते गाव होतं। ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आई बापू आणि दादांचा फोटो होता त्या घरात। जसा मी फोटो बघितला तसं मला वाटलं की आता हे लग्न जमणारच आपलं। मी मुलगीसुद्धा बघितली नव्हती, पण ज्या घरात बापूचा फोटो आहे तिथं आपलं लग्न जमणार असं मला वाटलं। नंतर त्याप्रमाणे आम्ही मुलगी बघडली, सगळं पसंती झाली, सगळं झालं। आणि नंतर मी लग्न साखरपुडा करायच्या आधी मी ब्राह्मणांकडे बघायला गेलो लग्न निघतंय का, तर बघितलं तर लग्नच निघत नव्हतं। मग मला मी परत टेन्शनमध्ये आलो, म्हणलं याला असं कसं। मग त्या पाहुण्यांच्या इकडे बघितलं तर ते म्हणले निघतंय लग्न। बरं ठीक आहे, मग साखरपुड्याची तारीख धरली। साखरपुडा झाल्यानंतर मी लग्नाच्या तारखेसाठी गेलो तर ते म्हणे लग्नच निघत नाही तुमचं। मग मी बापांना विनंती केली की मला तर मुलगी पसंत आहे, मला लग्न ह्या मुलीशीच करायचं आहे। आता जवळजवळ म्हणजे लग्न न निघता लग्न करणं हे फक्त बापूच्या विश्वासावरच आपण करू शकतो। त्याप्रमाणे झालं। आज लग्नाला जवळजवळ 8-9 वर्ष झालं। आमचा संसार एकदम सुखात आहे। श्रीराम अंबज्ञ नाथ सवी।